आणि त्यांचा अलिखित करारनामा झाला होता. काय करारनामा होता? की 2019 ते 2024 उद्धवजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आणि मग राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार आणि सर्व नेत्यांनी मिळून शिवसेना कमी करायची, शिवसेनेचे आमदार कमी करायचे. त्याकरता छुपी युती, छुपी सहमती उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीला दिली, आणि राष्ट्रवादीला देऊन राष्ट्रवादीचे आमदार 100 करायचे, आपले आमदार कमी करायचे. मग पुढच्या 24 मध्ये सुप्रिया सुळेजींना मुख्यमंत्री करायचं, उपमुख्यमंत्री आदित्य ठाकरेंनी व्हायचं. फडणवीसांनी जे नाव सुचवलं होतं शिंदेंचं, यात काही तथ्य नाही. ते 1 महिन्यापूर्वीच ठरलं होतं. अमित शहांनी हा निर्णय घेतला होता शिंदे मुख्यमंत्री होणार. मला याचं उत्तर देणं काही योग्य वाटत नाही, आणि त्याचं उत्तर माननीय एकनाथजीनी आणि देवेंद्रजींनी वारंवार दिलं आहे. आता कोणीही उठेल आणि कोणीही बोलेल त्याचे आम्ही काही बांधील नाही उत्तर द्यायचे. पण मला जे माहिती आहे तेवढं मी नक्की सांगेन. मी मागच्या 20 वर्षापासून विधानमंडळात आहे. उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या खिशात पेन नव्हता, आणि मला त्या काळात शिवसेनेचे अनेक आमदार भेटले. त्यांची माझी नेहमीच चर्चा होते, कारण मी 20 वर्षापासून युतीमध्ये आहे. मी युतीचा आमदार राहिलेलो आहे. अनेक आमदारांनी हे दुःख मांडलं की जर उद्धव ठाकरे सरकारमध्ये जर आम्ही असलो, राहिलो आता पुढे, आणि अजितदादा सकाळी 7 पासून रात्री 1 वाजेपर्यंत मंत्रालयात बसतात, आमचे मुख्यमंत्री मंत्रालयात येत नाही, आमच्या पत्रावर 6-6 महिने सह्या होत नाही, आमच्या फाईल 8-8 महिने पडल्या आहेत, असं जर असेल तर आम्ही 65 वरून 10 वर आल्याशिवाय राहणार नाही. ही भावना शिवसेनेच्या आमदारात तयार झाली. मी वारंवार माझ्या बोलण्यातनं मी हे व्यक्त केलं की 75% शिवसेनेचे आमदार नाराज आहे. उद्धवजी लक्ष द्या, माझ्या तुम्ही सत्तांतराच्या पूर्वीचे 6 महिन्याचे नेमके अनेक बाईट आपल्याला मिळतील की उद्धवजी लक्ष द्या, आपले आमदार नाराज आहे. 75% आमदार नाराज आहे. पण उद्धवजी आपल्या आदित्यजीच्या प्रेमात पडले होते, आणि त्यांचा अलिखित करारनामा झाला होता. काय करारनामा होता? की 2019 ते 2024 उद्धवजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आणि मग राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार आणि सर्व नेत्यांनी मिळून शिवसेना कमी करायची, शिवसेनेचे आमदार कमी करायचे. त्याकरता छुपी युती, छुपी सहमती उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीला दिली, आणि राष्ट्रवादीला देऊन राष्ट्रवादीचे आमदार 100 करायचे, आपले आमदार कमी करायचे. मग पुढच्या 24 मध्ये सुप्रिया सुळेजींना मुख्यमंत्री करायचं, उपमुख्यमंत्री आदित्य ठाकरेंनी व्हायचं. हा अजंटा ठरला होता. हा अजंटा जेव्हा शिवसेनेच्या आमदारांना माहीत झाला, तेव्हा शिवसेनेच्या आमदारांनी पराभव होऊ नये. रायगडचं उदाहरण देतो. रायगडमध्ये तर तिथल्या पालकमंत्र्यांनी, राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांनी 3 आमदार हरवले असते शिवसेनेचे. राष्ट्रवादीचे ज्या ज्या ठिकाणी पालकमंत्री होते त्या ठिकाणी अजंटा होता शिवसेनेचे आमदार कमी करायचे, त्यांचे वाढवायचे. आणि त्यामुळं हे सत्तेचं परिवर्तन झालं. आणि बाकीचं जे काही तुम्हाला देवेंद्रजी एकनाथजींनी सांगितलं आहे, खरी अडचण होती शिवसेनेच्या आमदारांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना निवडून येऊ की नाही ही भीती. खोके ओके काही भोके नाही आहे. खोक्या ओक्याने काही माणसं मोठे होत नाही, खोक्या मोक्याने काही सरकार बदलत नाही. सरकार बदलतं भीतीमुळं, आणि ती भीती एकच होती. मी वारंवार सांगतो, मी प्रूव्ह करून देऊ शकतो. आमदारच्या मनात भीती होती की आमच्या मुख्यमंत्र्यांच्या खिशात पेन नाही, आम्ही निवडून कसे येऊ. अजितदादा तर आपले 100 आणतील, शरद पवार साहेब 100 आणतील तर आमच्या कसे येतील. आम्ही कोणाच्या वर्ष यायचं निवडून? भाजपसोबत नाही आहे, कोण निवडून आणणार आम्हाला? काय चेहरा आहे शिवसेनेकडे? त्या काळात मोदीजींचा फोटो लावून देवेंद्रजीच्या नेतृत्वाने आपण निवडून आलो. उद्धवजींनी स्वतः हे मान्य केलं, आणि मग त्यांना भीती वाटायला लागली, आणि म्हणून हे सत्ता परिवर्तन झालं असं मला वाटतं.